महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 8व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले सुनील टाकळे यांचा अॅडव्होकेट पैगंबर सय्यद युथ आयकॉन ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील आळगे या गावचे सुपुत्र सुनील टाकळे 8व्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले. यानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक संस्था आणि संघटनांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. दरम्यान अॅडव्होकेट पैगंबर सय्यद युथ आयकॉन संघटनेच्या वतीनं देखील त्यांचा सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या. संविधानाचं प्रास्ताविक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अॅडव्होकेट पैगंबर सय्यद यांनी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं. व महाराष्ट्र राज्यात 8व्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेले या गावचे सुपुत्र सुनील टाकळे यांचा आज गाव आमच्या युवकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. हा सत्काराचा एक उद्देश होता की येणाऱ्या काळामध्ये कुठलाही युवक असो, सुनील टाकळेचा बाबा एक इतिहास घडला पाहिजे. बघ तो मुलगा कसा झाला, संकटात संघर्षातून ज्यानं असं स्वतःच साम्राज्य निर्माण केला. त्याच्यासोबत सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत की त्याच्याकडे शिकण्यासारखी एक गोष्ट आहे, कितीही लढा कितीही मागे जावा फक्त हारायचं नाही, जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढायचं सोडायचं नाही असं सांगणारा एकमेव जर कुणाशी तर ते सुनील टाकळे कुणा शिकण्यासारखं आहे. सुनील टाकळे यांनी देखील या सत्काराबद्दल मनापासून आभार व्यक्त करताना आपण आपली जबाबदारी अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे पार पाडू अशी ग्वाही दिली. सणाची प्रत देऊन माझं सत्कार केलं त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि येणाऱ्या काळात निश्चितच लोकांच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी काम करेल अशी मी आश्वस्त करतो. या प्रसंगी तंटामुक्त समिती अध्यक्ष शरणप्पा माळगे, हुसेनी कुमठे, चीफ इंजिनियर भारतीय रेल्वे मुस्तफा अहेरी, विजयकुमार चराटे, डॉक्टर अरविंद स्वामी, हब्बूसाहेब कुमटे, अमुक सिद्ध पुजारी रमजान कुमठे, रफीक कुमटे, मलकारी पुजारी पिंटू टाकळे, कुमार पुजारी, रवी पुजारी, सूर्यकांत कोळी, आकाश बगली, सिद्धाराम मदाळे तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.